नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, NHPC तर्फे इथे बरीचशी भरती निघालेली आहे। मित्रांनो, प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रशिक्षणार्थी अभियंता याच्यासाठी इथे बरीचशी पदं निघाली आहेत। मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो, पगारसुद्धा एकदम चांगला आहे, 1.5 लाख रुपये तुम्हाला पगार मिळणार आहे। त्याचबरोबर फीसुद्धा जास्त नाही आहे। तर चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेली आहेत, किती पदं निघालेली आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि पगार किती मिळणार आहे, साऱ्या गोष्टी आपण पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरात। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, NHPC लिमिटेडतर्फे निघालेली जाहिरात आहे। तुम्ही इथं पाहू शकता पदं कोणकोणती आहेत। तर तुम्ही पहा, पहिलं पद जे आहे ते ट्रेनिंग इंजिनियर सिव्हिल, म्हणजेच प्रशिक्षणार्थी अभियंता स्थापत्यासाठी निघालेलं पद आहे। पदं 29 निघालेली आहेत, तुम्ही इथं पाहू शकता। आणि 29 पदासाठी तुम्ही इथं पाहू शकता वेतन जे आहे ते 50,000 ते 1,60,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। त्याचबरोबर याच्यासाठी लागणारं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, म्हणजेच शैक्षणिक अर्हता आहे, ते तुम्ही इथं पाहू शकता। फुल टाईम तुमचं रेग्युलर पदवी पाहिजे इंजिनिअरिंगमधली, म्हणजेच अभियंता स्थापत्य अभियंताची पदवी पाहिजे तुमच्याकडे। त्याचबरोबर टेक्नॉलॉजी असेल तरी चालेल, BSc इंजिनिअरिंग असेल तरी चालेल, किंवा डिग्री इन सिव्हिल डिसिप्लिन, सिव्हिलमधली तुमची पदवी पाहिजे 60% मार्कासह। त्याचबरोबर याच्यासाठी लागणारी जी वयाची अट आहे ती तुम्ही पाहू शकता, जास्तीत जास्त वयाची अट आहे ती 30 वर्ष दिलेली आहे, म्हणजे 30 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं। आणि त्याच्यातले वॅकन्सीज कोणकोणत्या याच्यासाठी आहे तेही तुम्ही इथं पाहू शकता, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदं आहेत ती 29 पैकी सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत। मित्रांनो, पुढचं पद आहे ट्रेनिंग इंजिनियर मेकॅनिकलसाठी, म्हणजेच प्रशिक्षणार्थी अभियंता विद्युतसाठी। यालासुद्धा सेम वेतन मिळणार आहे, 50,000 ते 1,60,000 रुपयापर्यंत इथे वेतन दिलेलं आहे। त्याचबरोबर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता आहे ती पण फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री आहे, म्हणजेच पदवी पाहिजे तुमची अभियंता शाखेतील। त्याचबरोबर तुमचे या ज्या पदं निघाल्या ते आहेत टोटल 20 पदं, 20 पदासाठी भरती आहे। त्याच्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष, 30 वर्षापेक्षा जास्त वय नसावं। आणि बाकी तुम्ही इथं पाहू शकता कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती आहेत, म्हणजेच SC साठी 1 जागा, OBC साठी 4 जागा, EWH च्या 2 आणि अनरिझर्वच्या 12, असे एकूण 20 जागा निघालेल्या आहेत। पुढचं पद आहे ट्रेनिंग इंजिनियर मेकॅनिकलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी। आणि इलेक्ट्रिकलसाठी तुम्ही पाहू शकता 4 पदं आहेत। त्याच्यासाठी तुम्ही पहा जे वेतन आहे ते 50,000 ते 1,60,000 सेम वेतन आहे। त्याचबरोबर वयाची अट 30 वर्ष आहे। आणि जी 4 पदं आहेत त्यातली SC साठी 3 आहेत, ST साठी 1 पद आहे, एकूण 4 पदं निघालेली आहेत। तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो, ह्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता, बॅचलर डिग्री पाहिजे इंजिनिअरिंगमधली, तीही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची, 60% मार्कासह जर तुम्ही पास असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे ट्रेनिंग ऑफिसर फायनान्ससाठी, तुम्ही पाहू शकता याच्यासाठी मिळणारं वेतन 50,000 ते 1,60,000 सेम आहे। आणि त्याच्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्ही इथं पाहू शकता, CA असणं आवश्यक आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट। त्याचबरोबर ICWA असेल तरी चालेल, किंवा CMA फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया, तुमचं जर CMA असेल तरी चालेल, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचबरोबर याच्यासाठी निघालेली जी पदं आहेत ती 12 पदं आहेत, तुम्ही इथं पाहू शकता 12 पदांसाठी भरती आहे। 12 मधली ST चे 10 पदं आहेत आणि 2 पदं अनरिझर्वसाठी आहेत, टोटल 12 पदं आहेत। याच्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष, 30 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं नसावं। मित्रांनो, शेवटचं पद आहे ट्रेनिंग ऑफिसर कंपनी सेक्रेटरीसाठी, 50,000 ते 1,60,000 रुपयापर्यंत वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे। त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हताही तुम्ही पाहू शकता, कॅन्डिडेट्स पास आउट इन कंपनी सेक्रेटरियल क्वालिफिकेशन असतं, तुमचं पास असणं आवश्यक आहे। ICSI जी संस्था आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरियल ऑफ इंडिया, याच्यातर्फे जी परीक्षा घेतली जाते ती तुमची पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हे 2 पदं निघाले आहेत मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही पाहू शकता एक अनरिझर्वसाठी आहे, म्हणजे ओपनसाठी, आणि एक OBC साठी आहे, एकूण 2 पदं आहेत। याच्यासाठी वयाची अट आहे 30 वर्ष, तुमचं 30 वर्षापेक्षा आतलं वय असायला पाहिजे, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। बाकीच्या गोष्टी इथे दिलेल्या तुम्ही एक वेळ चेक करा सगळ्याच, मी फक्त महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे। इथे सिलेक्शन कसं होणार आहे, तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर तुम्ही इथं पाहू शकता गेट 2021 जी आहे त्याच्या स्कोअरवरती तुमची मेरिट लिस्ट बनेल आणि त्याच्यानंतर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही इथं पाहू शकता डिसिप्लिन कोणकोणती, करस्पॉन्डिंग डिसिप्लिन कोणती आहे गेटची, ती इथं तुम्ही चेक करू शकता। सिव्हिलसाठी सिव्हिल आहे, मेकॅनिकल डिसिप्लिनसाठी मेकॅनिकल इंजिनियर आहे, आणि इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, म्हणजे सेम डिसिप्लिन आहे, त्याच्यात दुसरं चालणार नाही आहे। बाकीच्या गोष्टी पण तुम्ही इथं चेक करा की वयामध्ये सूटसुद्धा दिलेली आहे, जसं की इथं तुम्ही पाहू शकता अप्पर एज लिमिटमध्ये सूट आहे, रिलॅक्सेबल 5 वर्ष, जसं की तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 5 वर्षे सूट आहे।
जर तुम्ही ओबीसी असाल तर 3 वर्षाची सूट आहे, आणि जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल म्हणजे फिजिकल हँडिकॅप तर तुम्हाला 10 वर्षाची सूट आहे जनरलसाठी, आणि 13 वर्षाची सूट आहे OBC साठी PWDला, आणि 15 वर्षाची सूट आहे SC ST कॅन्डिडेट जर तुम्ही PWD असाल तर। अशा पद्धतीने तुम्हाला इथं वयामध्ये सूटसुद्धा बघायला मिळते, तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। त्याचबरोबर ॲप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, वेबसाईट दिलेली आहे www.nhpcindia.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे ॲप्लाय करायचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही इथे ॲप्लाय करू शकता। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईन ॲप्लाय करायला लागेल, GATE 2021 तुम्ही इथं तुमचा स्कोअर आहे तो टाका लागेल, त्याचबरोबर तुमचा गेटचा रजिस्ट्रेशन नंबर इथं लागेल, आणि व्हॅलिड CA किंवा CMA स्कोअर तुम्हाला इथे द्यायला लागेल जर तुम्ही अकाउंटंटसाठी इथं भरू इच्छित असाल तर। मित्रांनो, यासाठी लागणारी जी फी आहे ती तुम्ही इथं पाहू शकता, EWS जनरल आणि OBC नॉन क्रिमिनलसाठी 295 रुपये दिलेली आहे इन्क्लुडिंग GST सह। त्याचबरोबर तुम्ही जर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीतले असाल तर तुम्हाला इथं कोणतीही रजिस्ट्रेशन फी लागणार नाही आहे, म्हणजे इथे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथं अप्लाय करू शकता। अशा पद्धतीने फीचा क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखांविषयी बोलायचं झालं तर चला मी तुम्हाला सांगतो महत्त्वाच्या तारखा कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, कधीपासून। तुम्ही तर पाहू शकता स्टार्ट डेट फ्रॉम रिसिव्हिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमची जी तारीख आहे ती 22/12 चालू झालेली आहे, आणि शेवटची तारीख तुम्ही इथं पाहू शकता 17 जानेवारी 2022, म्हणजे 17 जानेवारी 2022 तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर त्याच्या अगोदर अप्लाय करा। मित्रांनो, चांगली संधी आहे, चांगल्या जागा निघाल्यात, भरपूर पगाराच्या जागा आहेत, जागासुद्धा भरपूर आहेत, तर मित्रांनो नक्कीच इथं अप्लाय करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा, आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्र माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील जे सरकारी नोकरीविषयी असतात, गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, तो दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह, तोपर्यंत धन्यवाद।